विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती शेख आर्वी. यापूर्वी आपण इयत्ता 8वी गणित शिष्यवृत्तीमध्ये आपण वर्ग आणि वर्गाचे नियम पाहिलेले. आणखी एक नियम आहे, पा वर्ग करण्याची सूत्रपद्धत. सूत्रपद्धतीनुसार वर्ग कसा काढायचं ते तुम्हाला शिकायचं. हे सूत्र तुम्हाला माहीत आहे समीकरणातलं, की ए अधिक बी कंसाचा वर्ग. हे म्हणजे एखादी संख्या आणि बी एक दुसरी संख्या, या दोन्हींचा बेरीज आणि त्याचा वर्ग केल्यानंतर काय होते, तर पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिली आणि दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग. आता इथं पाहूयात, 102 या संख्येचा वर्ग काढायचा. 102 बेरीज येणाऱ्या दोन पूर्णांक संख्या आहेत. कशा येतात, तर 102 म्हणजे 100 अधिक 2 आहेत का नाहीत. हां, म्हणून 100 अधिक 2 हे सूत्रात ठेवते आपण. 100 म्हणजे ए आणि 2 म्हणजे बी. पा, 102 वर्ग काढत असताना ह्याची फोड केली आपण 100 अधिक 2 कंसाचा वर्ग. मग हे या कंसामध्ये ठेवून बघायचं. 100 वर्ग म्हणजे 100 वर्ग अधिक अधिकला अधिक 2 × a × b. 2 × a काय आहे, 100 आहे, म्हणून 2 × 100 × b काय आहे, 2 आहे. 2 × 100 × 2 अधिक बीचा वर्ग म्हणजे 2 वर्ग. आता 100 वर्ग किती झाला, 1000 अधिक या 3चा गुणाकार. 2 × 100 = 200, 200 × 2 = 400 अधिक या 2चा वर्ग म्हणजे 2चा 2 वेळा गुणाकार, 4 आला. या सर्वांची बेरीज किती झाली, 10404. तर 102 वर्ग किती झाला, 10404. अशा प्रकारे वर्ग करण्याची सूत्रपद्धत. आणखी एक आपण पाहूयात. समजा इथे एक मी उदाहरण देणार आहे. याची फोड केल्यानंतर काय होणार आहे, 200 अधिक 4. आणि याचा आपल्याला काय करायचा, वर्ग करायचा. मग हे 200 अधिक 4 याचा वर्ग म्हणजेच ए 200 झाली आणि बी काय झालं, 4 झालं. एचा वर्ग म्हणजे 200 वर्ग अधिक 2 × a काय आहे, 200 × b काय आहे, 4 आहे. अधिक बीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. आता सोडवूयात आपण. 200चा वर्ग काय येईल, 4 शून्य येतील. 200चा वर्ग 4 शून्य, कारण 200 × 200 = 40000 अधिक 2 × 200 = 400, 400 × 4 = 1600. बघा, 2 × 8 = 8, 8 × 16 आणि 2 शून्य अधिक 4चा वर्ग 16, 4 × 16. आता ह्या सर्वांची बेरीज करायची. आता हे 4 × 3 = 4 अधिक 1600 + 16 या सर्वांची बेरीज करूयात. हे 41616 कशाचा वर्ग आला, 204चा वर्ग आला, 41616. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस 204 × 204 कराल, त्यावेळेस 41616 तुम्हाला उत्तर येणार. हे झालं वर्ग करण्याची सूत्र पद्धतीनुसार एक उदाहरण मी सोडून दाखवले. त्याच प्रकारे जर एखादी संख्या ची मायनसमध्ये किंवा वजाबाकीमध्ये संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर पहा, तेच सूत्र फक्त चिन्हामध्ये फरक आहे. ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्येची वजाबाकी करून आलेल्या संख्येचा वर्ग बरोबर सूत्र काय, पहिल्या संख्येचा वर्ग वजा 2 × पहिली संख्या × दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग. आता इथं 97 संख्येचा वर्ग काढा म्हणलेला आहे. 97 संख्येचा वर्ग काढा म्हणजे 97 किती मिसळल्यावर पूर्ण संख्या होणार आहे, 3 100 होणार आहे. 97 3 मिसळल्यानंतर म्हणजे 100 वजा 3 केलं तर उत्तर किती येणार आहे, 97. म्हणून 97 बरोबर काय केलेलं आहे, 100 वजा 3 याचाच अर्थ 97 होतं. मग हे 100 का घेतलेलं आहे, कारण पूर्णांक संख्या घ्यायची आपल्याला. म्हणून 97 वजा बाकी येणारे 2 पूर्णांक संख्या निवडायची आहेत. हे 100 वजा 3 = 97 म्हणजे 97चा वर्ग काढायचा म्हणजे 100 वजा 3 कंसाचा वर्ग काढूयात.
ए 100 हे काय झाली ए झाली आणि 3 हे बी झाली. ए चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग वजा 2 गुणिले 100 गुणिले 3 2 गुणिले 100 गुणिले 3 अधिक अधिक काय होते कारण ऋण चा वर्ग ऋण ऋण धन म्हणून हे तर अधिक झाले आहे. बी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 100 चा वर्ग म्हणजे तुम्हाला 10000 वजा हे सं दोन्ही 3 गुणाकार 2 1 2 200 गुणिले 3 600 अधिक 3 चा वर्ग 9 ह्या सर आता 10000 म्हणून 600 गेले आल्यानंतर त्याच्यात 9 मिसळल्यानंतर 9409 हे 97 चा वर्ग होईल. आणखी एक अशाच प्रकारे मी तुम्हाला उदाहरण सोडून दाखवणार आहे. पहा जसं 97 चा वर्ग केलेला आहे समजा तर आपण काय करूया ब्याण्णवचा वर्ग करूयात. आपण 99चा वर्ग करूयात. समजा आता ही काय केलं आपण 99चा वर्ग काढायचा. आपण 99चा वर्ग काढायचे म्हणजे ह्याची फोड करायची 100 वजा 1 आहे की नाही. 100 वजा 1 म्हणजेच किती 99. मग आपण ह्या सूत्रात घेऊयात ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. मग इथे ए काय आहे 100 आहे बी काय आहे 1 आहे. या सगळ्यांचा वर्ग करायचा. एचा वर्ग म्हणजेच 100चा वर्ग वजा 2 गुणिले ए म्हणजे 100 बी गुणिले 1 अधिक बीचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग. बीचा वर्ग म्हणजे काय 1चा वर्ग. आता करूया 100चा वर्ग काय येईल. मग 10000 वजा 2 गुणिले 100 200 गुणिले 1 200 झाला अधिक 1चा वर्ग 1 येईल. मग 10000 200 मायनस करायचे. आता पहा तुम्हाला तसं येत नाही तर इथं करूयात 10000 200 वजा करूयात. हे 200 00 हे 8 राहिली तर 9 राहिली तर 0 9800 झालं. ह्या दोन्हींची वजा बघ काय झाली 9800 आणि अधिक 1 म्हणजे काय होईल 9801 यांची बेरीज केल्यानंतर हे कशाचा वर्ग होणार आहे तर 99चा वर्ग होणार आहे. 99चा वर्ग 9801. तुम्ही पहा 99 गुणिले 99 करा आपलं उत्तर बरोबर येते का ते पाहूयात. आपण 9 गुणिले 9 81 8 9 81 आणि 8 89 9 81 1 8 9 81 1 89 81 9 1 10 7 1 9 9 18 8 7 1 8 1 9 पहा उत्तर बरोबर आलेलं आहे. मग हे सूत्र पद्धतीनं वर्ग करण्याची सूत्रपद्धत आहे वर्ग करण्याची. अशा प्रकारे तुम्हाला गणित येऊ शकतात. यानंतर आपल्याला पाहायचं आहे वर्गमूळ म्हणजे काय. पहा आतापर्यंत आपण वर्ग पाहिले. वर्गमूळ म्हणजे दिलेली वर्गसंख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचं वर्गमूळ असे म्हणतात. आता यापूर्वी आपण उदाहरण पाहिलेलं आहे 5चा वर्ग 25 आला. म्हणजे 25 हा कशाचा वर्ग आहे. कोणती मूळ संख्या आहे 25ची 5 म्हणून त्याला 5ला काय म्हणायचं वर्गमूळ. तसं आता 49 म्हणजे 7चा वर्ग आहे. 7चा 2 वेळा गुणाकार केला तर उत्तर काय येणार 49. म्हणजे 7चा वर्ग 49 तर 49चा वर्गमूळ काय येईल 7. म्हणजे 49 हा कशाचा वर्ग आहे तर 7चा. मग 49चे वर्गमूळ म्हणजे 7. चिन्हात कसं लिहायचं तर हे पुढल्याप्रमाणे लिहायचं 49 हे वर्गमूळाचं चिन्ह आहे बरोबर 7. आता इथं पाहू ते आपण समजा 6चा वर्ग काय आहे 6 गुणिले 6 किती येणार आहे 36 येणार. 6चा वर्ग 36 आता 36चा वर्गमूळ. मग वर्गाचं चिन्ह माहीत आहे तुम्हाला हे तर वर्गमूळाचं चिन्ह असं प्रकारे हे 36 लिहायचं. म्हणजे 36 कशाचा वर्ग आहे 6चा. म्हणजेच 6 हे काय आहे 36चे वर्गमूळ. 6 36चा वर्गमूळ आणि 6चा वर्ग 36 अशा प्रकारे हे वर्गमूळाचं चिन्ह आहे. हे तुम्हाला लक्षात असणं सांग. आता 7वा पॉईंट काय म्हणते पूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ काढताना ती संख्या 2 समान अवयवांच्या गुणाकारात लिहायची आहे. जसं आता 64चं वर्गमूळ म्हणजे 64 कशाचा वर्ग आहे 8चा. मग 8चा किती वेळा गुणाकार केल्यावर 2 वेळा. म्हणजे 64ची फोड आपण अशा प्रकारे लिहू शकतो 8 गुणिले 8 8 64 म्हणजेच 8. म्हणजे 64चे वर्गमूळ किती येणार 8. अशा प्रकारे या पुढील ह्याच्यामध्ये आपण काय करूयात वर्गमूळ सोडवण्याची पद्धत पाहूयात.